आज मार्कडवाडी इथे एका बाजूला उत्तम जानकर गटाने शरद पवारांना आणून मेळावा घेतला होता. बॅलेट आणा आणि ई व्ही एम मशीन हटाव असा नारा दिला होता. त्याच वेळेला विरोधी असणारा गटही आता इथं जमलेला आहे. मला सांगा, काय तुमची मागणी आहे? बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे का ई व्ही एमवर? ई व्ही एमवर काय गडबड झाली का? उत्तम जानकरांना कमी मतं कशामुळं पडली? आता ही जी मतं कमी पडली आहेत ती रामभाऊ सातपुते यांच्या विकास कामांच्या पाठीमागे गेलेली मतं आहे. ती ई व्ही एमचं काही सुद्धा यात दोष नाही. बरं, म्हणजे गावाने गावाने केलेली जाय ती मतं. जी सर्वसामान्य माणूस आहे त्याचं काम झालेलं आहे, त्यामुळं त्यांनी रामभाऊ सातपुते यांची साथ सोडलेली नाही. अगदी बरोबर आहे, सांगतात ते काम रामभाऊला मतं दिलेले जायचे. हो, तरुण चेहरा दिसतोय. काय गावातले तरुण? 100% गावातील तरुण हे रामभाऊ सातपुतेंच्या पाठीमागे आहेत. आणि एवढा विकास केलेला गावामध्ये की 21 कोटी 19 लाख रुपयांचा निधी मार्कडवाडी गावासाठी दिलेला आहे. आणि हे बाहेरचे गावातले पुढारी येऊन इथं दमदाई करतात. बॅनर आता मागेच बॅनर बघितला तुम्ही, बॅनर आडवा लावला आला होता. आम्ही मुख्यमंत्र्यांचा बॅनर लावला होता, त्याला त्यांचा बॅनर आडवा लावला होता. त्यांना तिथं दडपशाही शिवे वगैरे शिवेगाळ वगैरे दिले होते त्यांना गावकऱ्यांना. काय तुमची भूमिका काय खरंच मतदान रामभाऊंना झालेलं आहे 100% मतदान झालेलं आहे रामभाऊ सातपुते. हे आपलं उत्तमराव साहेब आहे, त्यांना हे दुसऱ्या पार्टीला गेल्यामुळे त्यांना त्यांचंच मतदान आहे सगळं. उत्तमराव जानकर साहेबाचंच मतदान आहे, पण हे उत्तमराव जानकर दुसऱ्या साईडला गेल्यामुळं हे मतदान आहे असं भाजपला राहिलेलं आहे. काय वाटतं, खरंच मतदान झालेलं? हो, पूर्ण खरंच मतदान झालेलं आहे. तसं हे तसं मोहिते पाटलाने इथं खडीची एक पार्टी सुद्धा टाकली नाही. तिथं 89 लाख रुपयाचा निधी इथं त्यांनी राम सातपुते दिलेला आहे. 21 कोटी रुपयाचा. त्यामुळे तुम्ही मतदान रामभाऊला केलं? उघडच केलेलं आहे. आणि इथं आरोग्यदूत म्हणून त्याने ओळखलं जातं. इथं ह्या गावातून मार्कडवाडी गावातून 4 ऑपरेशन 5 लाखाच्या पुढचे ऑपरेशन त्यांनी इथून केलेत. मग ही जी आता बॅले ई व्ही एम मशीन मध्ये घोळ आहे म्हणते त्या तसं अजिबात नाही. फक्त स्टंटबाजी बी मार्केटवाडीतून करायची आणि दुसरीकडे राज्यात फिरवायची ही त्यांचं दाखवायचं आहे. तसं काही हित झालेलं नाही. किती टक्के लोक ह्याच्या विरोधात आहेत? ह्यातले जवळजवळ 80%च्या पुढे विरोधात आहेत ई व्ही एमच्या विरोधात. ई व्ही एमच्या बरोबर आहेत, स्टंटबाजीच्या विरोधात आहेत. पुढाऱ्यांची स्टंटबाजी आहे. विधान परिषदेवर ते रणजितसिंह मोहिते पाटीलच्या ठिकाणी जर आदरणीय डॉक्टर धवरसिंह मोहिते पाटील जर असते तर या ठिकाणी निश्चितच बीजेपीचा विजय झाला असता. काय खरंच गावांनी मतदान केलं? नाही, बरोबर आहे, खरंच मतदान केलेलं आहे. रामभाऊला मतदान झालं. त्यांनी अहो ते चुकीच आहे, त्यांनी काहीच विकास केला नाही. कारखाना इकला सगळे, म्हणजे काय सांगू नका, काय मला काय लई बोलायला येत नाही. पण शरद पवार आलते की तू आलते की ते काय गावातले 4 पोटऱ्यांनी टेंट घेऊन त्यांना बोलवलं. ही गर्दी कुठली होती? बाहेर गावची लोक आहेत सगळे, गावातली लोक नाही. ते गावातली गर्दी आहे ती फक्त काही 50% असतील, म्हणजे आपलं 50 ते 100 लोक असतील. 100 लोक फक्त ती सगळी बाहेर गावची तालुक्यातली लोक आहेत. काय रे, काय काय म्हणायचं, काय खरं आहे का? ही खरंच आहे सगळं. काय खरं आहे, ईव्हीएम झालेलं मतदान खरं आहे? रामभाऊला झालेलं मतदान हो खरं आहे, खरं आहे. सगळं जनतेनं स्वतःहून केलेलं आहे. खरंय रामभाऊ केलंय मतदान? मी स्वतः मतदान केलेलं रामभाऊ सातपुतेला. पण 4.5 लाखाचं ऑपरेशन हा दलित समाजातलं सागर रणदेवे नावाच्या मुलाचं स्वतः 4.5 लाखाचं ऑपरेशन त्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं दलित समाज हा पूर्ण रामभाऊ सातपुते साहेबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. हा, आणि मार्कवाडीतलं देखील मतदान त्यांना भरपूर प्रमाणात केलेलं आहे. आणि माझ्या बहिणीला पण आहे ना हृदयविकाराचा त्रास होता, तर त्यांच्या निधीतून झालेलं आहे. एकंदर रामभाऊ सातपुतेंनी काम केल्यामुळं आम्ही मतदान त्यांनाच केलेलं आहे. ही सगळी स्टंटबाजी आहे. बाहेरची लोकं आणून ही केलेली स्टंटबाजी होती. शरद पवारांसमोर गर्दी जमा करण्यासाठी ही बाहेरची लोकं होती. गावातली लोकं घरीच आहेत अशी भूमिका आता ही विरोधी गट आहे त्यांनी घेतलेलं आहे. त्यांनी लावलेलं मुख्यमंत्र्यांचं बॅनर हटवण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र थोडी वादावादी झाल्यानंतर पुन्हा ते बॅनर तसंच ठेवण्यात आलं. आणि अशा रीतीनं ही लोकं इथं येऊन थांबली होती की आपलं बॅनर हटवू नये. आणि ही लोकं ठाम आहेत आजही की उत्तम जानकरांना आम्ही मतदान केलं नाही तर आम्ही राम सातपुतेंनाच केलं होतं आणि ते मतदान ई व्ही एमचं बरोबर आहे, ही त्यांची भूमिका आहे. कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा, मार्कडवाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.